एकनाथ खडसे यांचा निर्णय मी नाही सांगू शकत. भाजप खासदार रक्षा खडसे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजप सोबत येऊन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी भाजप सोबत आल्याने एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढतील का या प्रश्नावर एकनाथ खडसे यांच्या सूनबाई तथा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की एकनाथ खडसे यांचा निर्णय मी नाही सांगू शकत. माझी ओळख वेगळी आणि त्यांची वेगळी आहे, त्यामुळे त्याबाबत एकनाथ खडसे स्वतः तुमच्याशी बोलतील असे खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, या निमित्ताने भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी गुरुंचे गुरु म्हणून ओळखले जाणारे यावल येथील महर्षी व्यास मंदिरात येऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशाला राज्याला विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे असे मत यावेळी रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण देशभरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आपल्या आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी लोक जात असतात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये व्यास मंदिर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एकमेव मंदिर असं आहे की तिथे दरवर्षी खूप मोठ्या संख्येने इथे भाविक येत असतात, इथे पूजा होत असते आणि आज त्या निमित्ताने मी पण इथे दर्शनासाठी आणलेली आहे. आणि आज आपण जे विचारलं की काय साकडं घातलं तर मी एवढंच प्रार्थना देवाकडे केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये येणारे जी काही पुढचे दिवस आहे ते लोकांचे सुख समृद्धीचे जावं, कारण की आपण जी काही परिस्थिती सगळी महाराष्ट्रामध्ये बघतो आहे त्या अनुषंगाने आता देवाला साकडं घालणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या निमित्ताने मी आज देवाला साकडं घातलेलं आहे की लोकांचं, आमचे शेतकरी बांधव असतील, आमची सगळी जनता असेल, यांच्या चरणी सुख समृद्धी यांना लाभावी एवढी देवांच्या चरणी मी साकडं घातलेलं आहे. आणि पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, समाधानकारक पाऊस पडो की जेणेकरून शेतकऱ्यांचं भलं इथं होईल. मला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि अजित दादा यांनी काही जो काही निर्णय घेतला आहे तो भविष्याचा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असेल. मी खूप छोटी कार्यकर्ता याच्यावर मला काही खूप काही बोलता येणार नाही, पण मला कालचं जे त्यांचं जे स्टेटमेंट मी ऐकलं की त्यांनी आदरणीय मोदी साहेबांच्या विजनवर, त्यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत आता युती करून किंवा आपण जे म्हणतो की सरकारमध्ये ते सामील झालेले आहे आणि त्यांचं आम्ही सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी म्हणून स्वागतच करतो. भाजपला फायदा होईल या गोष्टी ते आता मी नाही सांगू शकत, कारण की शेवटी जे काही निर्णय आहे किंवा जो काही कॉल आहे हा जनतेकडनं येत असतो, पण आपण बघितलं असेल की संपूर्ण जगभरामध्ये आदरणीय मोदी साहेबांचा जो काही विश्वास आहे किंवा मोदी साहेबांवर जो काही विश्वास आहे तो लोकांनी संपादित केलेला आहे. आणि जे काही काल घडामोडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे की त्यांनीसुद्धा विकासाच्या बाजूला कौल दिलेला आहे राष्ट्रवादीनेसुद्धा. आणि मला असं वाटतं की आपल्याला संपूर्ण राज्य किंवा देशाचा विकास करायचा असेल तर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. केळी जळगाव जिल्ह्याचं आणि खान्देशाचं हे मूळ पीक शेतकऱ्यांचं आहे आणि आपण बघितलं असेल की केळीच्या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा खान्देशमध्ये अनेक आमच्या माध्यमातूनही प्रश्न उचलले गेलेले आहे, कारण की इथल्या केळी पिकाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, मार्केट मिळालं पाहिजे, ह्या अनुषंगाने राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. ते त्या बाबतीमध्ये ते स्वतः तुमच्याशी बोलतील. मी त्या संदर्भात मी त्यांचा निर्णय मी नाही सांगू शकत, कारण की ते त्यांची एक वेगळी आयडेंटिटी आहे, माझी वेगळी आयडेंटिटी आहे. नक्कीच आम्ही परिवाराने एक जरी असलो पण ते राष्ट्रवादीचे नेते आहे, मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून मी काम करते आहे. तर मला असं वाटतं की तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर जास्त योग्य राहील.